गाईज पुट्टी मारण्याचं काम चालू आहे. पप्पाला उद्या सकाळीच कामाला जायचंय म्हणून रात्री 10 वाजता पुट्टी मारून देत आहेत आणि बोलले सकाळी तू कलर मार. तर भेटूयात मॉर्निंगमध्ये. गुड नाईट, बाय बाय. सुप्रभात मंडळी, आता आपण झाले सकाळ, पाऊस आला होता रात्री, ओलं ओलं झालं सर्व आणि इकडे आपलं काम झालेलं आहे चालू. हे बघा घासून वगैरे आपण पुट्टी भरतोय. इकडे रात्री लावलेली ती हे सुकून गेले मस्त. अजून इकडे बाकी लावायची. पप्पा गाणे ऐकता ऐकता पुट्टी भरून देणार आहेत मला. आपण नाश्ता करून येऊ आणि आपण पण कामाला लागू. फेस खूप ऑइली झाला इकडे. आपण चेंज केलंय कलर मारायचं टी शर्ट. चला गाईज तुम्ही बघा इकडे झाडू लावतानी दिवार पे कोण झाडू लगाते. दीवार पे झाड़ू लगाते हुए ये हमारा ओल्ड घर है, हम इसको न्यू कर रहे हैं. हम इसका लुक बदलने वाले हैं. ये है हमारे पापा और मम्मी का फोटो. हमने सोचा है हम वापस से ऐसा फोटो खिंचाएंगे अगर इसकी मम्मी मान जाएगी तो. मेरी फैमिली फोटो बनाएंगे. बगा हम सब पेंटर भाई साहब रोहित मोरे एंड उसका डैड कर रहे घर की पेंटिंग रेनोवेट. तो आप सब देख सकते हैं ये लड़का कितनी मेहनत कर रहा है. तो आप लोग प्लीज़ इसको लाइक करें, शेयर करें, कमेंट करें, सब्सक्राइब करें हमारे चैनल को. ये लड़का बहुत ही मेहनत कर रहा है. सर पे कुछ बांधना चाहिए था. इधर हमारा टीवी लगने वाला है इसने वॉल पे. इधर टीवी लगाएंगे. ये वॉल की अलग से पेंटिंग होगी और ये अलग. और गाइस हे देखो ये काम इसका वाड़वा. ये वापस से लगाया हुआ इसने निकाल दिया क्योंकि वो अच्छे से लगाया नहीं था. अब कलर मारा थोड़ा वाया थे बगा हालत. हाथ में काम चालू है. प्रज्ञा काम करती है. पप्पा मिस्त्री असल्यामुळे आपल्याला थोडं थोडं काम जमत. हे बाबा तुम्ही माकड यांना पण येत आहे पुट्टी करायला. पुट्टी लावून झालेली आहे आणि साहिल पुट्टीवर पाणी ओला ब्रश फिरवत आहे. क्यू रे गीला ब्रश मारते नाही मालूम. बता टेल मी Tell me, क्यों गीला ब्रश घुमा रहे हो? पुट्टी देखो कहाँ कहाँ पे मार रहे हैं. पुट्टी में ही ज्यादा टाइम लग रहा है. इधर पे भी लगा है पुट्टी. तुम्हें पेंट करना चालू हो गया है. पहले प्राइमर लगा रहे हैं हम पुट्टी के बाद. मतलब ये प्राइमर लगा रहे. घर की हालत दिखाऊं क्या आप लोगों को? ये देखो ये सब मेरे को ही साफ करना है. ये थोड़ी ही ना करेंगे. इनका काम ये है पेंट करना. मेरा काम है ये सब की सफाई करना बाद में. तो इकडे प्रज्ञा प्राइमर मारत आहे. बघा गाइस प्रज्ञाला काहीच येत नाहीये. तिने आता इथे आतोय प्राइमर मारती. ओके हे बघा हालत काय झाली आज काम करून आपली. अजून तर कलर आपण स्टार्ट नाही केलंय मारायला. तर इकडे आपण कलर मारणार आहोत पर्पल. माझ्या प्रज्ञाचा फेवरेट कलर आहे हा पर्पल. त्याच्यामुळे आपण पर्पल कलर घेतला इकडे डार्क पर्पल. कारण की हे माझं स्वतःचं घर आहे म्हणून मी माझ्या पसंतीत कलर चुनलेली आहे. पसंतीत कलर चुनलेला आहे. काय प्रोनाऊन्सिएशन आहे. वा वा. तर आता मित्रांनो इकडे मी पप्पाचा लुक हा हे केलाय. पप्पाचा लुक घेतलाय जरा वेळेसाठी. पप्पा बाहेर गेलेत. अर्धी त्यांनी या साईडचे पुट्ठे मारले. त्या साईडचे मी मारले. ही जी मागे दिसते ती मी मारली पुट्ठे.
आणि आता आपण कलर मारणार आहोत, म्हणजे मीच मारणार आहे, प्रज्ञा बघणार आहे फक्त. हे आपलं घर आहे, बाहेरून असं दिसतं, हे बघा. आणि आपलं बाहेर घराच्या बाहेरचं पोर्शन आहे एवढा. हे आपलं अंगण आहे बघा. हे घर 2000 कितीमध्ये तरी बांधलं होतं, 12 का 13 मध्ये मे बी, तेव्हापासून हा कलर तसाच आहे. तर मी आता करतो कलर आल्यावरती. बघा बाळ, माझ्यासाठी पाणी बनवलंय प्यायला. थँक्यू बाळा. आणि बाळ, हे अचानक पुण्यावरून इकडे कसा आला? कारण हा इकडे आला होता जवळच त्याच्या म्हणजे मम्मीच्या आजीकडे, त्याच्यामुळे याला आम्ही घेऊन आलोय थोड्या दिवसासाठी आमच्या इकडे राहायला. त्याला आवडतं आमच्या सोबत राहायला ना बेबी. काम करून थकले असेल ना. साडेतीन वाजले आहेत, पुट्टी भरून झालेली आहे आणि इकडे आमच्या प्रज्ञा मॅडम थकून परत झोपलेला आहेत. ओरिजिनल ऍक्टिंग. कलर लावला बघ मी तुझ्याची घ्यायला. अरे बघ बघ, कलर लावला बघ, व्हाईट चुकला माझ्या हाताचा कलर. तर काही सेवगा, आपली पुट्टी बिट्टी प्रायमर मारून झालेली आहे या पुट्टीवरती. आता कलर मारायला सुरुवात करूयात इन्स्टंट. गाईज, तुम्ही बघू शकता इकडे पेंट पाणीमध्ये टाकलेला आहे. अभी इसमें कौन सा कलर डालना? मिक्सिंग. थोडा व्हाईट कलर डालना आहे ना. कलर मिक्सच करून घेऊन आलोय मी. नाही, सब मिक्स करके लेके आया मशीन से. समझे क्या? कैसे बास स्मेल आ रहा है ना कलर. वेयर इज द ब्रश? इकडे. रोलर. काय बोलला बाळा? केळं घेऊन ये ना मग मला खायला. तू मिक्स इट, शेक इट, शेक इट. पुष्पावती थोडस पाणी डाल लेते हैं और हम देमी मार्च में. मार्च में होगा नाम. तर गाइस, तुम्ही बघा इकडे पेंट करणं. अरे म्युझिक म्युझिक स्टार्ट मारू का? मारू मार. करना की जय हो. बहुती गंदा कलर लाया तूने तो. ये सर थोड़ी ना रहता है पर्पल, ये तो वॉयलेट कलर है. वॉयलेट नहीं, पर्पल ही है. वॉयलेट है ये. पागल पूरा हो जाएगा तब देखना ना. पानी पिला दीजिए, मेरा गला सूख रहा है. प्रज्ञा जी. ओ प्रज्ञा जी, प्रज्ञा जी मुझे पानी पिला दीजिए. केला लाया उसने तेरे लिए. मादा खाती मी काही खाऊ जरूरत भी नाही आहे मुझे. काय धड मारायला की है ना गाइस, कमेंट करके बोलो इसने गंदा पेंट मारा है जल्दी जल्दी. ठीक है, जल्दी मार चल. जल्दी जल्दी काम खत्म कर, दूसरा काम भी देती हूँ. जल्दी जल्दी काम खत्म कर, दूसरा काम भी देती हूँ. काय सांगुरानी मला गाव सुटा, कस सांगुरानी मला गाव सुटा. ये गिला है आप इकडे पेंट मारलेला आहे. कसा पण मारलेला आहे. पेंटर बाबू, आपको कुछ पेंट मारने नहीं आ रहे. आप मेरे घर का वाटोड़ा मत कर देना, ये किसी प्रोफेशनल को ही देना चाहिए था. बहुत ही जहरीला कलर लाया है गाइस इसने. जहर वाला कलर लाया है गाइस. इसको मैंने प्यार वाला कलर लाने को बोला तो इसने जहर वाला लाया उठा के. इतना डार्क लाया है. काला अंधेरा वाला घर बनाना है क्या तेको? लाइट लाता तो उजाला उजाला रहता, बट कौन समझाए इसे.
लागले ये की वॉल केलेला आहे क्या हाँ। और ये दो तीन वॉल केले दुसरा ऊपर वाला जाने तर ते मग तर गाइस कसे वाटत आहे आमची पर्पल भिंत तंदापन हेल्प करते जो उरलेला कलर तो मारती परत एक याच्यावर तीन आज मारायचे आज तो पहिला आज झालाय मारा तर सेकंड मग थर्ड मग डन 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 काय ओ दिवार पण चालला ना अच्छा अच्छा चलो आटो हे बघा प्रांजने हातावर उमटवले प्रांजने जाते एवढे एवढे चल पुण्याला प्रॅक्टिस आहे ना पुण्याच्या ब्लॉक मध्ये लय बडबड करत होता त्याला माहितीये ब्लॉकचा रस्ता बोलायचं नतल तलायली माझी ना बाळा दादाने काय सरप्राईज दिला तुला बॉल बॉल कथाही लागलं माझा पेंट मधा पेंट तथा वाटलं तुम्हाला नको उसने और डब्बा लाया तर गाईस तुम्ही बघा आता हे पेंट झालंय सगळं आणि लाईट गेली आहे आम्ही लाईट नाही लावला आणि आता इकडचा आणि इकडचा पेंट करणार आहोत आहे तर आता पेंट डालत आहे रोहित भाई देखो इसके नाक पे कैसे पेंट लगा हुआ और लग जाएगा इधर साफ कर दो नहीं हो रहा साफ A few moments later बघा तुम्ही आमचा घर धूळ उडत आहे पण किती छान दिसत आहे आमचं घर कितना मस्त पेंट किया गया है सुट्टी झाली मला भूक लागली कलर मारून बस कल करना जाने दे दो दिवार बाकी कल करना कल करना बोल रहे इसके साथ मैच हो गया ना मेरे हाथ चलो खाना खाने चलो माझे हात आहेत ते बघा माझ्या हाताचं जे आहे घाण निघली नाही आहे मला परत जायचं म्हणून करणे मॅडम मला भरवत आहे जेवण आपण आपोआप सर बना लिया काहीच आमची एवढी पेंटिंग झालेली आहे तुम्ही बघू शकता इकडे हा बॉल झालेला आहे आमचा पूर्ण
आणि हा पण झालेला आहे. आता हे करायचं बाकी आहे आणि हे करायचं बाकी आहे आणि रात्रीचं वाजले 9:30. इधर पे 9:30 बजता तो वैसे लगता 11-12 ही बज गए. वही ना, नींद आने लगी मुझे अभी से. बट मैं तेरी वजह से जाग रही हूँ. मैं सोच रही तुझे कंपनी मिले. मैं मुझे कंपनी देना, मेरे को नहीं अच्छा लगेगा. तू काम करेगा और मैं सो. बट मैं दे रही हूँ, टेक इट. शट अप. क्या बोलते हैं कंपनी? ठीक है, इतना बाकी है. माया ने बोला इसको जाने देर सुबह को कर, लेकिन नहीं, इसको रात को ही करने का सब कंप्लीट. जिद्दी जो है इतना. तर गाइस एवढा पेंडिंग बाकी. तर भेटू या सकाळी. द नेक्स्ट डे. ये बाई दिख रहा है बाई. पीछे मुड़ना तो सर. मैंने बांध के दिया है. बारिश देखो कितनी आ रही है. और ये हमारा प्यारा बांडे अपना. और ये झिंगा रोहित का भाई. ये वही लड़का है जिसको आपने वीडियो में नंगा नाचते हुए देखा था. ये अभी भी नंगा ही है. स्कूल की क्लास टीचर. ये एक बंडा देखो पेंट मार रहा है. और इधर का भी हो चुका है. इधर का नाश हो गया, इसको ठीक करना पड़ेगा. हाथों हाथ लगाया है. और इधर का भी थोड़ा सा नाश हो गया, उसको भी ठीक करना. इधर का एकदम परफेक्ट हुआ है. तो गाइस ये शुरुआत में अच्छा था, लेकिन ये होते होते इतना गंदा हो गया है. तर गाइस आपला कलर झालेला आहे आणि दरवाजा पण चेंज करायचा आहे आम्हाला. पण थोड्या वेळ नंतर, थोडा दिवस नंतर ना. हां, थोडा दिवस नंतर मला आणि इकडे पण सिमेंटचा प्लास्टर करायचा आहे. आणि आमचं घर तुम्हाला मी दाखवते आज जाऊन. तर हे आमचं घर. इकडे बघत हे पेंट झालेला आहे. इसका वाट लग गया था, लेकिन अभी ये ठीक हो गया. इधर रोहित. तर साहिलनी त्याच्या भावासाठी चाय आणलेला आहे. किती काळजी घेतो. किती जा रही स्कूल. काय अच्छी लगा येते. कह रहे मेरे को नहीं आता. वो बोल रहे थे दोनों मिलके दो ऐसा. सो गाईज आता जस्ट मी फ्रेश झालो आहे. कलर सगळा काढलाय. थोडंसं बाकी आहे बघा हाताला. आणि आपलं घर एकदम रेडी झालं आहे फुल. कसा कलर मारला मी सांगा. आहे ना भाई टॅलेंट कलर मारतो. कोणाला जर कलरसाठी ऑर्डर्स कर द्यायचे असतील तर मला DM करा. आपला मेल ID आहे डिस्क्रिप्शनमध्ये. किसी को कलर काम अगर बताना रहेगा तो मेरे को दे. कितना सुंदर कलर मारा आहे मी. प्रज्ञा खूप मी कलर मारण्याची मेहनत केली आणि प्रज्ञा घर साफ करायची मेहनत करते इकडे. हे बघा कलर पडलेला होता, तिने सर्व साफ करून टाकलाय. प्रज्ञाची हालत खराब झाली आहे फुल. क्या हुआ प्रज्ञा? आणि पूर्ण सामान वगैरे आणायचं बाकी. हे इकडे आपली TV लागणार आहे एकदम मस्त मोठी. एकच नंबर. अजून सेटअप करायचं बाकी आहे सर्व सामानाचा. तर सहकार्य मित्रमंडळ धन्यवाद सर्वांना. तर गाईज आपला ब्लॉग खूप मोठा होत चालला आहे. तर इकडेच एंड करूयात ब्लॉग. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सामान वगैरे प्रॉपर आपल्याला लावायचं आहे. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. कीप सपोर्टिंग. लव यू ऑल. तिची हेल्प करा.